मित्रांनो, तुम्ही घोड्याच्या अशा प्रकारच्या मूर्त्या नक्कीच कुठे ना कुठेतरी पाहिल्या असतील, ज्यावर घोड्याचा योद्धा बसलेला असतो. पण तुम्ही कधी नोटीस केलंय का की यामध्ये काही घोड्यांचे दोन्ही पाय हवेत असतात, काही घोड्यांचे दोन्ही पाय हे जमिनीवर असतात, तर काही घोड्यांचा एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय हवेत असतो. तर असं का असतं, यामागं काय कारण आहे, तर हेच जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. नंबर 3, जर एखाद्या घोड्याच्या चारही पायी जमिनीवर असतील तर त्या घोड्यावर बसलेल्या योद्ध्याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालेला असतो. नंबर 2, जर एखाद्या घोड्याचा एक पाय जमिनीवर आणि दुसरा पाय हवेत असेल तर त्या घोड्यावर बसलेल्या त्याचा मृत्यू हा युद्धामध्ये लागलेल्या जखमेमुळे झालेला असतो. आणि नंबर 1, जर एखाद्या घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतील तर त्या घोड्यावर बसलेल्या योद्ध्याचा मृत्यू हा युद्धामध्ये लढता लढता झालेला असतो. आणि असं पण नाही की प्रत्येक योद्ध्याची मूर्ती याच नियमाचं पालन करून बनवली गेली पाहिजे. पण भारतामधले मोस्ट ऑफ द स्टॅच्यू याच नियमाचं पालन करून बनवलेले आहेत. पण भारतामध्ये असे पण काही स्टॅच्यू आहेत जे या नियमाला अपवाद आहेत.